नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा बँकेत झालेल्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना न्यायालयाकडून अजूनही कोणता दिलासा मिळालेला नाही. तळोजा तुरुंगात असलेले विवेक पाटलांच्या कोठडीमध्ये आता आणखी 11 दिवसांची वाढ झाली आहे. मुंबई येथील सत्र न्यायालयात विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली. विवेक पाटील यांचे वकील ॲडव्होकेट राहुल ठाकूर यांनी पुढील तारीख मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने पुढील सुनावणी 11 मार्चला दुपारी 2:45 करण्याचा निर्णय दिला. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत पनवेल महापालिका हद्दीत रविवारी 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लस देण्यात आली. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरण राबवले. या लसीकरणामध्ये पल्स पोलिओचे 70% लसीकरण करण्यात यश आले. 67,222 बालकांच्या लसीकरणाचं लक्ष ठेवून मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. यातील 47,140 बालकांचे लसीकरण यावेळी करण्यात आले. या लसीकरण मोहिमेसाठी रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा ठिकाणी ट्रान्झिट आणि मोबाईल पथके तयार करण्यात आली होती. खोपोली येथील रेल्वे मस्को गेट येथे सुभाषनगर या 50 वर्ष जुन्या रस्त्यास खोपोली नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम गेणू जाधव मार्ग आणि घरासमोरील चौकास जाधव मामा चौक म्हणून नामकरण करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीचे पत्र सोमवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना ग्रामस्थ राहुल सखाराम जाधव यांनी दिले. मराठा समाजाच्या दबावापुढे महाविकास आघाडी सरकार अखेर झुकले आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी 3 दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागण्या मान्य केल्या. या संदर्भात आराखडा आखण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजेंची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार किमान या छोट्या आश्वासनांचं पालन करेल आणि छत्रपतींची तसेच मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करणार नाही अशी आशा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मीटरपर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे आहे त्या स्थितीत सरसकट नियमित करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी CBD येथे पत्रकार परिषदेतून दिली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर सुधाकर सोनावणे, भाजपचे महामंत्री डॉ राजेश पाटील, विजय घाटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रदीप गवस उपस्थित होते. पनवेल ते कर्जत या 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचं काम मध्य रेल्वेकडून सुरू आहे. हे दुहेरीकरणाचं काम 2024 पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 2024 या रेल्वे मार्गावर उपनगरीय प्रवासी सेवा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेल महानगरपालिकेसह वाढणारा इतर विभाग लक्षात घेऊन कर्जत पनवेल रेल्वे मार्गावर दुसरी मार्गिका टाकण्याचं काम ट्रान्स हार्बर रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि या मार्गावर उपनगरीय सेवा, शटल सेवा सुरू व्हावी अशी प्रवाशांची मागणी आहे. पनवेल महानगरपालिका आणि ब्रह्मकुमारी संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत दिव्य गर्भसंस्कार दिव्य भारत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते बुधवारी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ कविता चौतमल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षता उपाध्याय,
स्थायी समिती अध्यक्ष नरेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित असणार आहेत. स्त्री रोग तज्ज्ञ आणि गर्भसंस्कार विशेषज्ञ डॉक्टर शुभदा नील, डॉक्टर ई व्ही स्वामीनाथन हे शिबिरामध्ये महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई श्रम सेवा सुरू केली आहे. या लाभदायक योजनेचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बना असे आवाहन पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांनी केले आहे. मोदी सरकारच्या लाभदायक योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून ई श्रम कार्ड आणि ई श्रम महानोंदणी अभियान नगरसेवक बबन मुकादम आणि भाजपचे महिला नेत्या प्रिया मुकादम यांनी राबवले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोकण मराठी साहित्य परिषदेची नवीन पनवेल शाखा आणि उत्कर्ष सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ नवीन पनवेल यांच्या वतीने बुधवारी सायंकाळी 5 वाजता पनवेल तालुक्यातील तामसई येथे पोपटी कवी संमेलन आयोजित केले आहे. या पोपटी कवी संमेलनाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, नाट्य निर्माता विनोद नाखवा, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख LB पाटील यांच्यासह अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे पोपटी कवी संमेलन निःशुल्क असून कवींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राकेश भुजबळ यांनी केले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय आणि IQAC यांच्या विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ PG पवार यांच्या हस्ते झालं. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉ गुरमीत वाधवा यांनी मार्गदर्शन केलं तर द्वितीय सत्रात डॉ रूपश्री कडू यांनी मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक UT घोरपडे, डॉ SB ओहोळ, डॉ अमोद ठक्कर, डॉ सुनील जगधानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह अन्य 2 जणांना अलिबाग सत्र न्यायालयाने पोक्सो प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. पेणचे आमदार रविशेठ पाटील यांचे पुत्र तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह 3 जणांनी पोक्सो गुन्ह्यातील प्रत सोशल मीडियावर व्हायरल केली. अलिबाग सत्र न्यायालयाने तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत 3 महिने कैद आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. यावर वैकुंठ पाटील यांनी सोमवारी अलिबाग न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असता त्यांची तात्काळ जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणाबाबत वैकुंठ पाटील यांनी अलिबाग न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा असे आवाहन मुरुड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विश्वास चव्हाण यांनी येथे केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला ग्रंथपाल गजानन मुनेश्वर, डॉ मधुकर वेदपाठक, डॉ मुरलीधर गायकवाड, डॉ देवीदास रौदळ, डॉ सीमा नाहिद यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 5 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीसाठी परराष्ट्रमंत्री SJयशंकर, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, VK सिंग, किरेन रिजिजू आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या तणावाची सद्यस्थिती जाणून घेतली. कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे 4 फेब्रुवारीला आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
जागेचा वाद असताना तिथे काम करणाऱ्यांना अडवायला गेलेल्या महिलेवर झालेल्या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी सह्याद्री ठाकूर कातकरी समाज उन्नती सामाजिक संस्थेकडून कर्जत येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. या मोर्चात रायगड ठाणे जिल्हा समाज संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. देशातील प्रथमच भव्य महिला कावड यात्रा खारघरमध्ये रविवारी निघाली. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा खारघरमधील उत्सव चौक ते सेक्टर 12 मधील शंकराच्या मंदिरापर्यंत आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. यात्रेचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. पनवेल महापालिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमल, स्थायी समिती सभापती ॲडव्होकेट नरेश ठाकूर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा खरत, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.